नमस्कार। स्टँडअप में आपसे सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। इयत्ता 10वी गणित भाग 2 भूमिती, त्यामध्ये आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत। जे प्रश्न क्रमांक 1 मध्ये त्यातला ए भागामध्ये जे 4 मार्क असतात ते या बहुपर्यायी प्रश्नांचे असतात। तर मागील व्हिडिओ मध्ये आपण पहिले प्रकरण जे आहे समरूपता ते आपण पूर्ण केले। समरूपतेवरती आपण 2 व्हिडिओ तयार केले आणि त्यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न बहुपर्यायी प्रश्न आपण घेतलेले आहे। आज आपल्याला प्रकरण क्रमांक 2 ते म्हणजे पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणावरच्या काही प्रश्नांचा विचार आज आपण करत आहोत। बघा मग प्रश्न कोणत्या स्वरूपाचा असतो। हा प्रश्न तर कॉमन आहे। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहे, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। हा प्रश्न कॉमन आहे। त्यामधला पहिला आता उपप्रश्न, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिपुट आहे। बघा काही दिले तिथे या ठिकाणी, हा 1 5 10, 3 4 5, 2 2 2, 5 5 2। खरं तर वास्तविक पदा तुमची 5 पाहिजे, त्रिकुटे 5 पाहिजे तुमची। त्यापैकी पटकन आपण या ठिकाणी सांगू शकतो पाहिलं की, पण जर जमत नसेल तर करून पहा। काय करून पाहायचं? ह्या ज्या 3 बाजू दिलेल्या आहेत, हे त्रिकोणाच्या 3 बाजू असतात, यातली सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करायचा। 10चा वर्ग करा, किती येतो बघा, 10चा वर्ग 100 येतो। आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करा। 1चा वर्ग किती? 1, आणि 5चा वर्ग 25। मग 100 बरोबर 1 अधिक 25 किती? 26। 100 बरोबर 26 असतं का रे कधी? नाही, असू शकत नाही। म्हणून हे पहिलं हे त्रिकूट असू शकत नाही। दुसऱ्यामध्ये बघा, मोठ्या बाजूचा वर्ग, मोठी बाजू 5, तिचा वर्ग 25। उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 अधिक 16 25, 25 बरोबर 25 आहे का? आहे, म्हणजे हे त्रिकूट असलं पाहिजे। पुढचं करून बघा, 2 2 2, तिन्ही सारख्याच बाजू आहेत। काटकोण त्रिकोणात तिन्ही बाजू सारख्या कधीच नसतात। तरी करून बघा, 1 2चा वर्ग करा 4, तर 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4, 1 2चा वर्गाबरोबर 4 अधिक 4 बरोबर 8 असू शकेल का? नाही, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। त्याच्यात बघा, 5 5 2, सर्वात मोठी बाजू 5, तिचा वर्ग 25, उरलेल्या दोघांच्या वर्गांची बेरीज, 5चा वर्ग 25 अधिक 2चा वर्ग 4, 25 अधिक 4 29 होतं, पण 25 बरोबर 29 नसतं, म्हणून 25 इज नॉट इक्वल टू 29। यातलं कोणतं आलंय फक्त बरोबर? हे आलेलं आहे। हे कुणासाठी आहे? याच्यासाठी आहे, 3 4 5 साठी। म्हणजे उत्तराचा पर्याय क्रमांक बी आहे। उत्तर काय येणार? उपप्रश्न क्रमांक 1, त्याचं उत्तर बी हा पर्याय आहे। दुसरा बघा प्रश्न, काटकोण त्रिकोणा जर काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, बघा काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दिली, ती किती आहे? 169। तर कर्णाची लांबी काढा। आम्हाला माहिती आहे काटकोण त्रिकोणा कर्णाचा वर्ग हा काय असतो? उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका। त्याचा विचार करायचा आहे। मग काय करायचं रे? मग इथं समजा काटकोण त्रिकोण आहे, या काटकोण त्रिकोणात ही बाजू A आहे आणि ही बाजू बी आहे, म्हणजे काटकोण करणाऱ्या बाजू ए आणि बी आहे, तर हा कर्ण आहे। मग काटकोण त्रिकोणात काय असतं? एचा वर्ग अधिक बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग असतो, बरोबर आहे। पण ह्या काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दिली आपल्याला, किती? 169। म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 169। ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 169।
पण ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर काय रे सी वर्ग, म्हणजे सी वर्गची किंमत 169 आहे. सी म्हणजे काय कर्ण आहे, कर्णाचा वर्ग किती आहे 169. मग कर्ण किती असेल तर वर्गमूळ करायचं सी वर्गचं वर्गमूळ सी आणि 169 वर्गमूळ 13. म्हणून सी बरोबर काय आले 13. सी म्हणजे काय कर्ण, पण कर्णाची लांबी विचारली आम्हाला किती आहे 13. आहे का उत्तर शोधायात आहे, पण पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणून दुसरा उपप्रश्नासाठी पर्याय क्रमांक बी आहे. सोपी उदाहरण आहेत लक्षात घ्या. दुसरा प्रश्न बघा, खाली दिलेल्या तारखांपैकी कोणती तारीख पायथागोरसचे त्रिकोण आहे. पहिला प्रश्न आता सोडवला ना, त्याच्यासारखंच आहे. ह्या तारखा दिलेल्या आपण 15, 8, 17, 16, 8, 16 ह्यातले कोणतं त्रिकुट आहे बघा. त्रिकुट म्हणजे काय असतं रे, ह्यातल्या सगळ्या ह्या त्रिकुटामध्ये ज्या तीन संख्या दिलेल्या असतात त्या म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजूंच्या लांबी असतात. मग काय करतो आपण, कधी असतो तो पायथागोरस त्रिकुट, तर मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असेल, तर तो काय असतं मोठ्या संख्येचा वर्ग म्हणायचा. आता हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत का असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकुट. मग सांगा मला ह्यात मोठी बाजू कोणती आहे, आता 17 आहे. 15, 8, 17 म्हणजे 17 आहे. 17 वर्ग किती 200. 15 वर्ग 225. 8 वर्ग 64. 225 आणि 64 यांची बेरीज केली किती येते 289. म्हणजे 289 बरोबर 289 येऊ शकतं. म्हणजे पहिलंच उत्तर आहे. तरी पुढचे शोधू आपण. 16, 8, 16 सर्वात मोठी बाजू 16. 16 वर्ग 256 अधिक ह्या 16 वर्ग 256. 8 वर्ग 64. 256 अधिक 64 बरोबर 256 असे केलं का रे, नाही. नॉट इक्वल टू रेल. 3, 5, 17 सर्वात मोठी बाजू 17. 17 वर्ग 289. 3 वर्ग 9. 5 वर्ग 25. 25 अधिक 9 किती 34. 34 बरोबर 269 होतं का, नाही. म्हणून नॉट इक्वल टू लिहिले. 4, 9, 15 15 वर्ग 225. 4 वर्ग 16. 9 वर्ग 81. 81 अधिक 16 हे 225 इतकं आहे का, नाही. म्हणजे ह्या तिन्ही ठिकाणी नाही, पहिल्यालाच फक्त हे दोन्ही बाजू सारख्या येतात. म्हणजे ए हा त्या पर्याय क्रमांक ए हा त्या तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे. हा पर्याय क्रमांक ए. पुढे बघा चौथा उपप्रश्न. जर ए बी सी या त्रिकोणाच्या बाजू असतील आणि ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर त्रिकोणाचा प्रकार सांगा. सांगा ए बी सी या त्रिकोणाच्या बाजू आहे. मग ए चा वर्ग केलाय म्हणजे या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली ती तिसऱ्या बाजूच्या वर्ग आहे की येते, म्हणजे काय म्हणणार हा काटकोन त्रिकोण असतो. त्रिकोणाचा प्रकार कोणता, विशाल कोण त्रिकोण, लघु कोण त्रिकोण, काटकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, बोला यातला कोणता काटकोन. काय उत्तर येईल काटकोन. पण चौथ्या उपप्रश्नासाठी पर्याय क्रमांक सी आहे. उत्तर काय येणार 4 साठी सी. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 5 बघा. चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 200 असेल तर त्याची परिमिती किती. चौरसाचा कर्ण दिलाय विचारलंय काय परिमिती. परिमिती म्हणजे काय असते, चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज. म्हणजेच काय 4 बाजू, प्रत्येक बाजू सारखी असते. पण इथं बाजू माहिती आहे का आम्हाला, माहिती नाही. मग काय माहिती आहे, कर्ण माहिती आहे, कर्णावर ना बाजू. चौरसाची बाजू कर्णाच्या 1√2 असते. म्हणजेच कर्ण हा बाजूच्या √2, कर्ण हा बाजूच्या किती पट असतो √2. मग काय करणार आता, कर्णावरनं बाजू काढा. हे उत्तर दिले, तिथं उत्तर बघा तुम्ही कसं काढलंय. हे लिहायचं नाही बरं का तुम्ही या बाजूचं, हे तुम्ही कच्च्या वर्कमध्ये करायचं, रफ वर्कमध्ये करायचं.
कर्ण बरोबर 10 वर्गमूळात 2 पण कर्ण म्हणजे काय रे बाजू बरोबर कर्णाचं बाजू करायची कर्णावर बाजू हे कर्णाच्या रू 1/√2 असते म्हणून ह्याला भागिले वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कॅन्सल होईल बाजू किती आली मग 10 पण विचारलंय काय परिमिती परिमिती बरोबर 4 × बाजू म्हणजे 10 आहे मग 4 × 10 = 40 आहे काय उत्तर 10 सेमी नाही 40 वर्गमूळात 2 नाही 20 सेमी नाही 40 हे उत्तर आहे पुन्हा डी हा पर्याय म्हणून 5व्या उपप्रश्नासाठी पर्याय क्रमांक डी आहे पुढचा प्रश्न बघा काटकोन त्रिकोणा कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेमी आणि 9 सेमी असे 2 भाग होतात तर शिरोलंबाची लांबी किती तुम्हाला प्रमेय माहिती आहे काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे 2 भाग होतात कर्णाचे तो काय असतो तो शिरोलंब हा त्या 2 भागांचा भूमिती मध्य असतो ते भूमिती मध्याचे प्रमेय माहिती आहे तुम्हाला म्हणजेच काय रे काय करणार इथं हा समजा काटकोन त्रिकोण काढलाय या काटकोन त्रिकोणामध्ये हा काटकोन आहे पण हे कर्णावर हा शिरोलंब काढलाय हे 2 तुकडे झाले एक तुकडा 9 सेमीचा आहे दुसरा तुकडा 4 सेमीचा आहे तर या ठिकाणी या शिरोलंबाची लांबी विचारली आपल्याला माहिती आहे हा शिरोलंब हा 9 आणि 4 भूमिती मध्ये असतो म्हणजेच काय या शिरोलंबाचा वर्ग बरोबर 9 × 4 पण याचा वर्ग बरोबर काय 9 × 4 किती 36 त्याचा वर्ग 36 आहे दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढा तो शिरोलंब किती येईल मग 36 वर्गमूळ 6 आहे काय उत्तर शोधा 9 सेमी 4 सेमी 6 सेमी 2 × 10 सेमी बोला 6 सेमी किती 6 सेमी काटकोन त्रिकोणा कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे त्या कर्णाचे जे 2 भाग होतात त्यातला शिरोलंब हा त्या 2 भागांचा काय असतो भूमिती मध्य असतो उत्तर सी 6व्या प्रश्नाच उत्तर आहे पर्याय क्रमांक 6 सी आहे पुढचा प्रश्न बघा काटकोन त्रिकोणाची उंची आणि पाया 24 सेमी आणि 18 सेमी असेल तर कर्णाची लांबी काढा काटकोन त्रिकोणाची काय दिली उंची अजून काय दिले पाया आम्हाला माहिती आहे पायथागोरसचा प्रमेयाचाच वापर आहे काटकोन त्रिकोणा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हेच मी दुसऱ्या भाषेत काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंची वर्ग असतो बरोबर आहे म्हणजे 3, 2, 3 प्रकारे सांगता येते कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंची वर्ग असतो कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का कोणत्याही पद्धतीने सांगा अजून असंही सांगताय काटकोन त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का असतो कोणत्याही बोलण्याची भाषा वेगवेगळी झाली पण अर्थ सगळ्यांचा सारखाच आहे मग मला सांगा या ठिकाणी काट उंची किती आहे 24 आणि या ठिकाणी पाया किती आहे 18 यांच्या वर्गांची बेरीज करायची यांच्या वर्गांची बेरीज करायची हा काटकोन त्रिकोण काढला उंची 24 आहे पाया 18 आहे 24चा वर्ग किती रे 2 × 24 = 576 18चा वर्ग किती 324 दोघांच्या वर्गांची बेरीज केली 576 आणि 324 किती येतो 900 म्हणजेच काय रे 900 म्हणजे काय 30चा वर्ग आहे म्हणजे 24चा वर्ग
अधिक 18 वर्ग केला की तो 30 वर्ग येतो, पण ह्या 24 18 30 हे पायथागोरसचं एक त्रिकोण तयार झालं। मग ह्याच्यामध्ये सर्वात मोठी बाजू म्हणजे 30 आहे, म्हणून हा 30 ही बाजू आली, तो म्हणजे काय असतो कर्ण, म्हणून कर्णाची लांबी किती आली 30। आहे काय उत्तर बघा 24 30, आहे काय? म्हणून पर्याय क्रमांक बी हा त्याचं उत्तर आलेलं आहे। सातव्या प्रश्नाचं उपप्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघा। त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर 6 वर्गमूळात 300, ए सी बरोबर 1200, बी सी बरोबर 600, तर कोण ए चे माप काढा, कोण ए चे माप काढा। बघा आकृती काढली म्हणजे लक्षात येईल। हा त्रिकोण काढला, 12 वर्ग काढा, किती रे? ए बी ची लांबी दिली, ए सी ची दिली, बी सी ची दिली, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या लांबी दिलेल्या आहेत। त्यात सर्वात मोठी लांबी कोणती आहे रे? 6 वर्ग मुळात 3, 12, 6, तिघापैकी मुख्य कोण आहे 12, त्याचा वर्ग करा 126। उरलेले दोघांच्या वर्गांची बेरीज करा, या 6 वर्ग करा आणि 6 वर्ग मुळात 3 वर्ग करा। 6 वर्ग मुळात 3 वर्ग अधिक 6 वर्ग, 6 वर्ग मुळात 3 वर्ग 108, कस काय येते 108? 6 वर्ग मुळे किती? 36। वर्ग मुळात 3 वर्ग मुळे किती? 3। 36 गुणिले 3 किती? 108। आणि या 6 वर्ग 36, 108 अधिक 36 किती आलं? 144। म्हणजे 12 वर्ग केला तर तो या दोघांच्या वर्गांच्या बेरजेइतका येतो, बरोबर आहे? म्हणून आम्हाला या ठिकाणी काय सांगता येईल? म्हणून या ठिकाणी 12 वर्ग बरोबर या दोघांच्या वर्गांच्या बेरजेइतका आहे, म्हणजे 12 हे काय झाला? कर्ण झाला। काय झाला? 12 हा कर्ण, कर्ण 12 आहे। कर्ण काय आहे? 12 आहे। कर्ण जर 12 असेल तर आम्हाला माहिती आहे त्या कर्णासमोरची बाजू काय असते, कर्णासमोरची बाजू काय असते? 90 अंश असते। कर्णासमोरची बाजू 90 अंश असते। म्हणून या ठिकाणी बघा इथे त्रिकोण काढतो मी, काय केला हा त्रिकोण काढला ए बी सी। ए बी किती आहे? 6 वर्ग, बी सी किती आहे? 6, ए सी किती आली? 12। म्हणजे हा कसला त्रिकोण झाला? काटकोन त्रिकोण झाला। आता कारण काय? कारण मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोघांच्या बेरजेत काय, म्हणून मोठ्या बाजू समोरचा कोण काटकोण आहे, हा काटकोन त्रिकोण तयार। या काटकोन त्रिकोणाचे निरीक्षण करा जरा, ए बी 6 वर्ग मुळात, ही ए सी 12 आहे, तर बी सी किती आहे? 6। बी सी भागावर ह्या कर्णाच्या निम्मे आहे का? बी सी ही कर्णाच्या निम्मे आहे का? म्हणजे कर्णाच्या निम्मे आहे, पण बी सी ही कर्णाच्या निम्मे आहे, पण बी सी बाजू कोण आहे रे? ए कोणासमोरची बाजू आहे। म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये ज्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते तो कोण कोणता असतो? तो कोण असतो? 30 अंश। 30 60 90 चे प्रमेय शिकलात तुम्ही 10व्या 10व्या पाहिले आपण, त्याची उजळणी घेतली, बरोबर? म्हणजे काटकोन त्रिकोणात 30 अंशाच्या कोणासमोर बाजू कर्णाच्या निम्मे आणि त्याचा व्यत्यास, जर एक बाजू ही कर्णा काटकोन त्रिकोणातली एक बाजू ही कर्णाच्या निम्मे असेल तर त्या बाजू समोरचा कोण हा 30 अंश असतो। उत्तर काय आलं? 30 अंश आहे का? उत्तरात बघा आहे, हे पर्याय किती आहे? 30 अंश। किती आहे? 30 अंश। उत्तर ए पर्याय, म्हणून 8व्या उपप्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न बघू शेवट, आज एवढंच पाहू, बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार। खाली दिलेल्या त्रिकोटांपैकी पायथागोरसचे त्रिकोण कोणते? बघा भरपूर ते आपण तेच प्रकारचे उदाहरण भरपूर झाले। 104 96 104
शहाण्णव चाळीस एक्केचाळीस चाळीस नऊ काय करायचं मग? त्या प्रत्येकामध्ये करून बघायचं मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजेचा. पण प्रत्येक वेळेस करत बसायला काय कमी आहे का रिका? ठराविक काही त्रिकुट पाठ करून ठेवायला काय हरकत आहे? तीन चार पाच हे एक त्रिकुट माहिती आहे तुम्हाला, पाच बारा तेरा त्रिकुट माहिती आहे तुम्हाला, सात चोवीस पंचवीस, नऊ चाळीस एक्केचाळीस, अकरा साठ एकसष्ट. त्यातला अकरा साठ एकसष्ट आले बघायचं, अकरा साठ एकसष्ट हे त्रिकुट आहे बरोबर. नऊ चाळीस एक्केचाळीस हे सुद्धा त्रिकुट आहे, नऊ चाळीस एक्केचाळीस हे सुद्धा त्रिकुट आहे, अकरा साठ एकसष्ट हे सुद्धा त्रिकुट आहे. इथं करून बघाय सगळं काय येतं की इथं काय येणार आहे. पहिले बघा एकशे चारचा वर्ग दहा आठशे सोळा बरोबर शहाण्णवचा वर्ग एवढा अधिक चाळीसचा वर्ग एवढा दोघांची बेरीज एवढी येते म्हणजे हे त्रिकुट आहे. दुसरं बघा एक्केचाळीसचा वर्ग एवढा चाळीसचा वर्ग सोळाशे, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी, तिथेही या दोघांची बेरीज एवढी येते म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचे त्रिकुट आहे. तिसरं बघा मोठी बाजू बत्तीस, बत्तीसचा वर्ग दहाशे चोवीस, पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस, तीसचा वर्ग नऊशे, नवन दोन अकराशे पंचवीस, इथं बरोबर दहाशे चोवीस असू शकत नाही म्हणून हे पायथागोरसचे त्रिकुट नाही. पहिलं पायथागोरसचे त्रिकुट आहे, दुसरं आहे, तिसरं नाही. चौथं बघा एकसष्टचा वर्ग तीन हजार सातशे एकवीस, सातचा वर्ग छत्तीसशे, अकराचा वर्ग एकशे एकवीस, या दोघांची बेरीज जेवढी येते म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं हे सुद्धा पायथागोरसचे त्रिकुट आहे. हे तिन्हीही पायथागोरसचे त्रिकुटे आहेत पण हे मधलं नाही, एक फक्त कोणतं नाही, सी हा पर्याय नाही. तुम्हाला विचारलंय त्रिकुटांपैकी पायथागोरसचे त्रिकुट नाही असं विचारलंय, कोणते त्रिकुट हे पायथागोरसचे त्रिकुट नाही असं, कोणतं नाही रे मग? सी हा पर्याय, पर्याय क्रमांक सी हे पायथागोरसचे त्रिकुट नाही. कोणतं आहे विचारलंय का नाही विचारले लक्षात घ्या, नाही म्हणून विचारले, हे पायथागोरसचे त्रिकुट नाही. बाकी तिघ पण आहेत, पहिला आहे ए आहे, बी आहे, डी आहे, फक्त सी आहे. समजलंय सगळ्यांना? बघा मग अशी उदाहरणं असू शकतात. अशाच प्रकारची आणखी काही उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत याच प्रकरणावरती. तोपर्यंत ह्या व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.